आणि आजच्या आपल्या या सगळ्या राजकीय घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. अतुलजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या झिरो आवरमध्ये. पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो, तो म्हणजे असा की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसताना महाविकास आघाडी निवडणुकांना सामोरं त्यांनी जावं का, असा थेट सवाल आज संजय राऊतांनी देखील उपस्थित केलेला आहे. तुमचं मत काय? असं आहे की आपण आतापर्यंत मुद्द्यांवरच गेलेलो आहे निवडणूक लढायला. मुद्दे भरपूर आहे. आज जो काही भाजपने प्रयत्न केला किंवा चंद्रकांत दादांनी जे जेश्चर दाखवलं, ते बोन से गई वो हौद से आती नाही. आणि एका गोष्टीकडे आपलं लक्ष नव्हतं. दोन दिशेने लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेजी आणि देवेंद्र फडणवीसजी गेले, आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या दिशेने गेले तिथे बाहेर लिहिलेलं होतं बाहेर जाण्याचा रस्ता. तर नियतीचा संकेत जो आहे तोही स्पष्ट आहे. लोकांचा संकेत लोकांनी लोकसभेत दिलेला आहे आणि पुढे जे काय होईल हे सुद्धा स्पष्ट आहे, कारण की यांनी सगळ्यांचा विश्वास महाराष्ट्रात गमवलेला आहे. शेतकरी असो, शेतकरी जेव्हा दुष्काळानं धोरपळत होता त्याच्या बागाच्या बागा नष्ट झाल्या, तेव्हा यांचे मंत्री हे थंड हवेच्या ठिकाणी युरोपमध्ये फिरत होते आणि मुख्यमंत्री हे आपल्या शेतात होते, आपल्या गावात होते. दरे गावात पाच पाच वेळा फोन केल्यानंतर लागत नव्हता फोन. विद्यार्थ्यांची कशी यांनी थट्टा चालवलेली आहे, किती पेपर लीक, प्रत्येक वेळेस परीक्षा न घेणे, वेळेवरच मध्यातच सिलेबस चेंज करणे, पोरांना अभ्यास सोडून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायला लावणे, अशा अनेक घटना ज्या आहे या झालेल्या आहे. मागच्या 10 वर्षातलं 7.5 वर्ष यांचं जे राज्य आहे ते पाहिलेलं आहे. 2.5 वर्ष आमचंही पाहिलेलं आहे. आम्ही आल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी केली. कुठलेही सामाजिक आंदोलनं आमच्या काळात झाले नाही, शांततेचा काळ होता. आणि कोविडलाही आम्ही ज्या समर्थपणे तोंड दिलं, धारावीसारख्या ठिकाणचं कौतुक जे आहे ते WHO ने केलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे जनतेसमोर स्पष्टपणे आहे आणि लोकसभेत आपल्याला ते बऱ्यापैकी दिसलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा चेहरापेक्षा जे मुद्दे आहेत, संविधानची तोडफोड केलेले, या सगळ्या वर्गांचा जो त्यांनी नुकसान केलं, कांद्याचा विषय आपण पाहिलेला, इथेनॉलचा विषय आपण पाहिला, तांदळाचा विषय आपण पाहिलेला आहे, सोयाबीनच्या भावाचा विषय पाहिलेला आहे, कापसाचा विषय पाहिलेला आहे, या सगळ्या विषयावर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोण मुख्यमंत्री मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवणं आणि केंद्र सरकारकडून हे कामं करून घेणं, यासाठी मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असं आहे की मुख्यमंत्री पद हे आपण जर आपलं संविधान बघितलं असेल तर सभागृहामध्ये ज्या पक्षाचा जो सर्वात मोठा पक्ष असतो त्या पक्षाचा नेता जो आहे तो मुख्यमंत्री होत असतो. आता आमची महाविकास आघाडी आहे, आम्ही तिन्ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्र येतील आणि मग जो काही फॉर्म्युला ठरेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री ठरेल. चांगलं प्रशासन देणे, चांगलं शासन देणे, बेरोजगारीच्या प्रश्नाला हँडल करणे, महागाईच्या प्रश्नाला हँडल करणे, कायदा सुव्यवस्था अतिशय महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे पहा, तो प्रश्न आमच्या आमदारांनी आमच्या नेत्यांनी तिथे लावून धरला पुण्यामध्ये. आज 40 वरती तुम्हाला तिथे इल्लिगल बार सुरू होते, पब सुरू होते. किती लोकांना ड्रग्सचा विषय किती मोठा आहे की गुजरातमधनं सातत्यानं 1,00,00,000 करोड रुपयाचं ड्रग्ज जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येत आहे. नाशिकमध्ये ड्रग्स तयार करणाऱ्या पाटीलचं कशा पद्धतीनं संरक्षण करण्यात आलं हे सगळं पाहिलेलं आहे. कोणत्या आईवडील आपल्या मुलांचं अशा पद्धतीनं नुकसान जे होत होतं ते कसं सहन करणार आणि यांना परत पुन्हा कसं मतदान करणार आहे? अतुलजी, मगाशी म्हणालात की महाविकास आघाडीमध्ये जो मोठा पक्ष असेल तो खरं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार. मग तुमच्यात मोठा पक्ष कोणता? कारण गेले कित्येक दिवसांपासून आम्ही पाहतोय की जागा वाटपाचा प्रश्न असेल, आता मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आणून महाविकास आघाडी तरी एकत्रपणे ही निवडणूक लढणार का, निवडणुकीला सामोरं जाणार का? आमची दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की महाविकास आघाडी सोबतच आम्ही निवडणूक लढणार. मी असं म्हटलेलं नाही की जो पक्ष मोठा असेल, ज्याचे आमदार जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री राहील असं मी म्हटलं नाही. मी म्हटलं संविधानाची तरतूद मी सांगितली, जसं प्रधानमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, सभागृहामध्ये सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनत असतो अशी मी तरतूद आपल्याला सांगितली. नाना पटोले साहेबांनी सुद्धा किंवा आमचे थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सर्व ज्येष्ठ नेते जे आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मोठा छोटा कोणी नाही आहे. आपल्याला मुद्द्यावर निवडणूक लढायची आहे. भाजपने जो धोका या महाराष्ट्राला पोहोचवला आहे, एवढे उद्योग जात असताना शांतपणे जे केंद्राकडे पात्रलेनी एक लाचारीसारखं महाराष्ट्र पहिल्यांदा पाहिला या जनतेने, त्याच्यातून मुक्त करणे हा आमचा पहिला उद्देश आहे. बरोबर आहे. महाविकास आघाडीमधले दोन महत्त्वाचे नेते शरद राव यापूर्वी म्हणालेले होते की लोकसभेमध्ये एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं, म्हणून आम्ही एक पाऊल मागं घेतलं.
संजय राऊत आता म्हणतायत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा. एकमेकांवरती दबाव तंत्र कडून कुठेतरी जे आहे ते बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीत करतोय. असं आहे की त्यांनी जी भूमी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे, आदरणीय पवारसाहेबांनीच ही मोट व्यवस्थित बसवलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही निवडणूक लढतो आहे. पवारसाहेबांनी जे सांगितलं की आम्ही आमची त्यांची भूमिका, त्यांना पहिला त्यांचा जर कोणता उद्देश असेल, माझे किती खासदार येणार, महाविकास आघाडीचे किती खासदार येणार, त्यापेक्षा ज्या बीजेपीने देशाच्या संविधानाला लोकशाहीला नख लावलेला आहे, धोका पोहोचवलेला, त्याला बाहेर करणं गरजेचं आहे हे स्वतः पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष जो आहे तो वाढवण्याचा अधिकार असतो, त्याला ती इच्छा पण असते. कार्यकर्त्यांमध्ये काय सांगणार आहे, आपण कमी जागा लढू असं कुठलाही पक्ष सांगू शकत नाही. त्यामुळे त्यावेळेसचा क्रायटेरिया हा विनॅबिलिटी असणार आहे, कोण कुठे निवडून येऊ शकतो, भाजपाला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी कुठला उमेदवार कुठे हा चांगला राहील, हाच क्रायटेरिया जो आहे तो निवडणुकांमध्ये राहील अशी माझी तरी माहिती आहे. बरं, बघूयात काय होतं येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये. मात्र मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की लिफ्ट बाहेर असलेला बोर्ड की बाहेरच्या दिशेला जाण्याचा रस्ता. मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टनं प्रवास करतात काय? चंद्रकांत दादांनी आज दिलेले चॉकलेट आणि अंबादास दानवे यांनी दिलेले पेढे, जुने मित्र पक्ष यांच्यातला गोडवा पुन्हा वाढतोय अतुलजी? नाही, मला असं वाटतं की ही जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची आहे की जी महाराष्ट्रातली सुसंस्कृत राजकीय संस्कृती होती त्याला गालबोट 2014 नंतर आपण लावलेलं पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं कोणकोणाशी खोटं बोललं हे तर देव जाणे, आणि त्या खोलीमध्ये जे लोक होते तीन ते जाणेत. पण उद्धव ठाकरेजी जर एवढा मोठा निर्णय 25 वर्षानंतर घेत असतील तर त्यांच्यावर लोकांनी जास्त विश्वास ठेवलेला आहे. दुसरा प्रश्न, लोकांना जेलमध्ये टाकायचं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वापर करायचा, भगतसिंग कोश्यारीजी जे राज्यपाल होते ते कसे राजकीय वागले, कसं संविधानाचं त्यांनी इथं चीरहरण केलं ते आपण पाहिलं. एकच उदाहरण सांगतो, का बरं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुमची भूमिका ही राजकीय होती, राज्यपालासारखी नव्हती. 12 आमदार, मनोनीत आमदार जे आहे त्याच्यावर त्यांनी शेवटपर्यंत सही नाही केली. आणि तसंच बिहारमध्ये जेव्हा त्यांचं सरकार आलं, एका दिवसामध्ये त्यांनी ती सही करून 12 आमदार क्लिअर केले. म्हणजे जिथे जिथे अडवणूक करता येईल, महाराष्ट्राचा फंड दिला नाही, जीएसटीचं कंपॅन्सेशन दिलं नाही, ज्या केंद्र पुरस्कृत योजना असतात त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा असतो ते दिलं नाही, म्हणजे महाराष्ट्रावर सातत्यानं केवळ महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून अन्याय करण्याचं काम जे आहे त्यांनी केलं, त्याचा बदला लोकांनी घेतला. शेवटी लोकशाही आहे, ही संस्कृती जपली पाहिजे. आपण आपल्या इथे आपण विरोधी पक्ष म्हणतो, आपण शत्रू नाही म्हणत, पण विरोधी पक्ष हा शत्रू असतो. अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची राजकीय वागणूक जी आहे ती सातत्यानं बीजेपीने केंद्रात आणि राज्यात दाखवलेली आहे, आणि त्याचा फटका जो आहे त्यांना तो बसला आहे, आणि तो सातत्यानं बसत राहणार आहे. बरं, आज हसरे चेहरे आम्हाला पाहायला मिळत होते. प्रवास पहिल्या मजल्यापर्यंत झालेला होता, 6व्या मजल्यापर्यंतचाही प्रवास पुढच्या काळात होईल असं 3 सेकंदात काही घडलेलं असू शकतं का? असं आहे की 6व्या मजल्यापर्यंतचा प्रवास ठरवण्याचा अधिकार या देशातल्या 13 कोटी जनतेला आहे. त्या लिफ्टमधल्या प्रवासातनं ते ठरवू शकत नाही. आणि 13 कोटी जनतेने ठरवलेलं आहे की लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे, विधानसभेसाठीच आमची पूर्वतयारी आहे, त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे, येतो अभी ट्रेलर था. बरोबर आहे, ट्रेलर आणि पिक्चर याची उत्सुकता आता सर्वसामान्य जनतेला आणि मतदारांना देखील तेवढीच आहे. धन्यवाद अतुलजी, तुम्ही झिरो आवरमध्ये आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.